अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जगामध्ये 14 विद्या आणि 64 कला असल्याचे अगदी पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे, आणि या 64 कलांपैकी 54 कला म्हणजे चित्रकला। ही कला कोणी प्रशिक्षण घेऊन शिकतो तर एखाद्याची उपजतही असू शकते। असाच एक उपजत बाल चित्रकार जामनेर तालुक्यातील लोंढरी तांडा या छोट्याशा वस्तीमध्ये जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या दृष्टिक्षेपात पडला आहे। अतुल ज्ञानेश्वर राठोड असे या आधुनिक चित्रकलेतील एकलव्याचे नाव आहे। बंजारा समाजाच्या या शालेय बालचित्रकाराला अगदी बालपणापासूनच विविध चित्र रेखाटण्याचा छंद जडला आहे। आता तो नव्या इयत्तेमध्ये जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिक्षण घेत असून, कोणतेही प्रशिक्षण न घेता हा बालचित्रकार कोणत्याही व्यक्तीचे अगदी हुबेहूब चित्र काढतो। या बालचित्रकाराने आतापर्यंत संत सेवालाल, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, पंडित नेहरू यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे या सर्वांचे हुबेहूब चित्रे काढली आहेत। नामदार महाजन यांनी आपले स्वतःचे चित्र पाहिल्यानंतर अतुल याला शाबासकी देत रोख बक्षीस सुद्धा दिले आहे। तर सातो क्लासेसचे अरुण सातव यांचे सुद्धा चित्र अतुलने हुबेहूब काढल्याने सातव सरांनी सुद्धा त्याला शिकवणी शुल्क माफ केले आहे। या बाल चित्रकाराने शासनाची चित्रकलेची एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ही कठीण परीक्षा सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ए श्रेणी मिळवून उत्तीर्ण केली आहे। त्याने काढलेले छत्रपती शिवरायांचे चित्र तर इतके उत्कृष्ट ठरले की न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक बी आर चौधरी यांनी त्याला प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि रोख बक्षीस देत हे चित्र शाळेतील सभागृहामध्ये लावले आहे। कोणतेही प्रशिक्षण न घेता स्वमेहनतीने हा बालचित्रकार आपले शिक्षण सुद्धा पूर्ण करत असून, त्याचे आई वडील हे मजुरी करत असल्याने त्याच्या या उपजत कलेकडे लक्ष सुद्धा देऊ शकत नाही। परंतु अतुल राठोड हा बालचित्रकार अतिशय महत्वाकांक्षी असून भविष्यामध्ये त्याला खूप मोठे चित्रकार व्हायचे आहे। त्याला गरज आहे आपणा सर्वांच्या सहकार्याची। जामनेर शहरामध्ये वसतिगृह नसल्याने हा बालचित्रकार भाड्याने खोली घेऊन आणि खानावळ लावून त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील अत्यंत ग्रामीण असा जो भाग म्हटला जातो तो पहूरजवळील लोंढरी तांडा या गावावरती। लोंढरी तांडा या गावामध्ये एक अत्यंत हुशार असा एक विद्यार्थी आहे की त्याने आम्हाला ह्या गावापर्यंत येण्यासाठी भाग पाडलेला आहे। तर ज्यावेळेला तो आमच्या स्टुडिओला त्याच्या काही पेंटिंग घेऊन आला आणि ज्यावेळेला त्याच्याविषयीची आम्ही माहिती जाणली तर बघितलं की तो अत्यंत गरीब घरचा मुलगा आहे आणि इथून ह्या गावापासून जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावरती जे जामनेर आहे, ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं, त्या ठिकाणी त्यांनी इंग्लिश स्कूल शाळेला तो इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे आणि 9वीमध्ये शिकत असतानाच त्याला एक पेंटिंगचा देखील अत्यंत असा एक छंद आहे। तर तो अत्यंत उत्कृष्ट असे फोटोवरतून सर्वांचे चित्रीकरण करत असतो आणि खूप अशा सुंदर पद्धतीने तो चित्र काढत असल्याकारणाने आज आम्ही त्याच्या घरी आलेलो आहोत आणि नेमकं त्याच्या घरची परिस्थिती आणि त्याच्या आईवडिलांना विचारणार आहोत आपण की त्या मुलाला ही आवड कधीपासून होती आणि त्याला आपण ह्यासाठी कशा पद्धतीने प्रोत्साहित केलेलं आहे। हा जो तुमचा जो मुलगा होता हा याला म्हणजे याचं प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? पहिली दुसरी कुठे शिकला? गावामध्ये शिकला, लोंढरीमध्ये मराठी शाळेमध्ये। हा मराठी शाळा, मराठी शाळेमध्ये शिकलेला। त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला असं काय जाणवलं किंवा त्याला आपण पुढे शिक्षणासाठी पाठवलं पाहिजे? हा, त्याच्यानंतर असं वाटलं की बा जामनेरले पाठवा त्याला शिक्षणासाठी, त्यामुळे आम्ही जामनेरले पाठवलं त्याला। याला जामनेरला किती म्हणजे कितवी पासून हा त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे? पाचवीपासून जामनेरला शिक्षण चाललं आहे। त्या ठिकाणी त्याला राहण्याचं वगैरे कसं करून दिलेलं आहे? राहण्याचं तिकडेच राहत होतो, मेस वगैरे चालतं, काही रूम वगैरे घेले त्यांना। आम्ही मजुरीने त्याला पैसे पाठवतो, मजुरी करतो। तुमच्याकडे किती शेती आहे? आमच्याकडे 1.25 एकर शेती आहे। 1.25 एकर शेती आणि मूळ काम काय तुमचं आलं दोघांचं? आम्ही शेती मजुरीच करतो, काही तेवढं शेती काही मजुरी। आता जो विद्यार्थी आहे
की ज्याने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे अतुल, या अतुलच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या पेंटिंगच्या संदर्भामध्ये आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं त्याला ह्या प्रेरणा कशा मिळाल्यात. मला ना UPSC सरांकडून प्रेरणा मिळाली आणि ते मला म्हणजे पुढे जायचं असं शिकवता, मला सांगता पुढे जायचं चांगलं चित्र काढायचं असं शिकवता मला. आता तू हे चित्र जे काढून राहिलं हे किती वर्ष झाले चित्र काढतोय? मी का पहिलीपासून काढतोय. या पहिलीपासून काढतोय आणि या चित्रांच्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये कोणत्या कोणत्या परीक्षेत तू आतापर्यंत भाग घेतलेला आहे? इंटरमिजिएट एलिमेंटरीमध्ये मला भाग घेतला होता, त्याच्यामध्ये ए ग्रेड पडले मला आणि मी स्पर्धामध्ये भाग घेतला होता, मला त्याच्यामध्ये नंबर आले, त्याच्यामध्ये ट्रॉफी आणि बक्षीस भेटलं होतं मला. ट्रॉफी आणि बक्षीस हो. कोणत्या वर्षाला असताना मिळालेले? मला का 9वीत. आता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांचं देखील त्यांनी फोटो काढलेला होता आणि ज्या वेळेला तो वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार महाजन यांना भेट घेण्यासाठी गेला तर त्यांनी जेव्हा त्यांचा स्वतःचा फोटो एक विद्यार्थ्याने इतक्या उत्कृष्ट प्रकारे काढलेला आहे व त्याचबरोबर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधना महाजन यांचा देखील त्याने फोटो काढला होता तर या दोघांनी त्याला बक्षीस दिलेलं आहे व पुढील जे काही चित्रासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य देखील ते देणार आहेत. तर त्यानंतर आता आपल्यासोबत आहेत त्या मुलाचे आजोबा आजी. बाबा तुम्ही प्रॉपर कुठले म्हणजे मूळ राहणारे कुठले आहेत तुम्ही? आम्ही इटलेच आहे. इटलेच आहे. तर ज्या या मुलाच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार? हा जसं बा तू एकुलता एक आहे, तू अभ्यास चित्रकला हे सगळ्यावर लक्ष ठेवत जाय अशी आमची मागणी सांगायचा प्रश्न होता त्याला. जसं आई बाप काम करता मजुरी करून तुले पैसे लावू राहिले त्याचं नाव काढ बेटा असं आमचं म्हणणं आहे ते. हा विद्यार्थी साधारणतः सुपर्ट कुटुंबीय मुलं अनेक उपक्रमात ॲक्टिव्ह असतात आणि याला मात्र हा मुलगा अपवाद आहे. आमचे कला शिक्षक UPSC सर यांनी त्याची त्या ठिकाणी चित्रकलेची प्रगती ओळखली, त्याला प्रोत्साहन दिलं आणि एक छोटासा फोटो त्याला दिला शिवाजी महाराजांना आणि या मुलाने तो फोटो मोठ्या लार्ज साईजमध्ये 4 तासाच्या आत तो फोटो काढून रंगवण्याचं उत्कृष्ट काम केलं. साईज आणल्यानंतर आम्ही मात्र उपक्रम केला की लगेच त्या ठिकाणी फोटो फ्रेम केली आणि फोटो फ्रेम करून ज्या दिवशी शिवजयंती त्याचं औचित्य साधून आम्ही सर्व मुलांसमोर त्याचं त्या ठिकाणी सर्व अभिनंदन पण केलं आणि त्याला 501 रुपये त्या ठिकाणी शाळेमार्फत त्याला बक्षीस दिलं. अशा प्रकारचं या विद्यार्थ्याचं पुढील 9वीचा जो व्हॅकेशनल क्लास आहे त्याची आम्ही नाममात्र फी घेतो पण या विद्यार्थ्याला ते देखील आम्ही आमच्या पद्धतीने त्याला फीशीटमध्ये करणार आहोत आणि त्याला ज्या ज्या आर्थिक अडचणी येतील किंवा आमची कोणत्या प्रकारची अडचण असेल तर संस्था शाळा ती सोडवण्याचा प्रयत्न करेल असं मी त्या ठिकाणी आश्वासन देतो. आमचे कला शिक्षक आणि त्यातले नेतृत्व गुण पाहिले आणि खरोखर वाखाणा जोडत त्या ठिकाणी त्या चित्रांमध्ये काम केलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचं भाव्य आयुष्य अतिशय चांगल्या जाईल अशीच एक अपेक्षा आहे. तर अतुल ज्ञानेश्वर राठोड हा विद्यार्थी लोंढरीचा आमच्याकडे इयत्ता 8वीमध्ये आला आणि अतिशय शांत आणि सुजळ स्वभावाचा दररोज येत होता पण आपल्याला त्याची तेवढी कल्पना नव्हती आणि मग तो मला मधूनमधून चित्रही दाखवायचा. खूप सुंदर चित्र काढतो, हुबेहूब अगदी छान चित्र काढतो आणि आता 9वीतही तो येत राहिला तर त्याच्या परिस्थितीविषयी आपल्याला तेवढं ज्ञान माहिती नव्हती आणि 9वीमध्ये येता येता तो मध्येच बंद राहिला. मग आम्ही त्याला कॉल करून बोलवून घेतलं आणि विचारलं की काय प्रॉब्लेम आहे.
तर त्यावेळेला तो सांग त्याची परिस्थिती सांगू लागला, घरोघर घरची आर्थिक परिस्थिती. आणि त्याने जे मला काही चित्र दाखवले, त्याचा ॲल्बम दाखवला, दोन तीन ॲल्बम दाखवले, त्याच्यामध्ये त्याने गिरीश भाऊंचे आणि वहिनींचा सुद्धा असे अगदी हुबेहूब चित्र काढलेले होते. आणि आतापर्यंत त्याला कुठलाही कोर्स नसताना देखील त्याला ही दैवी देणगी असल्यासारखं अतिशय छान हुबेहूब चित्र काढतो. आणि त्याला आम्ही मग सांगितलं की बा तू क्लासला येत राहा, फीची चिंता करू नको. आणि तो इतकं छान चित्र काढतो तर मला असं वाटतं की त्याची आर्थिक परिस्थिती जरी डाऊन असली तर आपण सर्वांनी एक कर्तव्य म्हणून या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्याला थोडी आर्थिक मदत जर मिळत राहिली तर तो त्याच्या या क्षेत्रामध्ये कलागुणांमध्ये खूप पुढे जाईल असं मला वाटतं. कारण तो अतिशय उभेहूब चित्र काढतो आणि आपल्याकडून त्याला शक्य होईल तेवढी मदत आम्ही तर करणारच आहोत, पण आपण सगळ्यांनी देखील समाजाने देखील त्याला मदत करावी असं मला वाटतं. आणि अतिशय गोड शांत स्वभावाचा एखाद्या गरीब कुटुंबातून देखील आपल्या सहकार्यानं जर कोणी पुढे गेलं तर फार छान होतं. चित्र अगदी छान उभेहूब काढतो, कुठलाही त्याला कोर्स वगैरे नसताना देखील, म्हणजे त्याला उपजत गुण त्याच्या अंगी म्हणजे एवढं अवाक झालो होतो, आश्चर्यचकित झालो होतो की मी त्याने माझं चित्र उभेहूब जसंचं तसं काढलं आणि एवढा गुणी विद्यार्थी म्हणून मी त्याला बक्षीस म्हणून काही रक्कमही दिली, त्याने ती घेतली आणि त्याच्या त्या मग कलागुणांना थोडं आणखी थोडं भव्य स्वरूप मिळावं म्हणून आम्ही आमच्या दहावीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या क्लासरूममध्ये त्याने आतापर्यंत काढलेले जे काही फोटो होते ते आम्ही ते चित्र ते असे भिंती पत्रकावरती लावले आणि आलेल्या मान्यवरांना ते त्याचे ते फोटो दाखवले, त्यांनीसुद्धा त्याचं भरभरून कौतुक केलं. असा हा अतुल ज्ञानेश्वर राठोड हल्ली मुक्काम तो लोंढरी येथील असून अतिशय गरीब होतकरू आणि मेहनती अशा विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी समाजाने देखील हातभार लावा. आमची अजूनही काही मदत लागत असली तर आम्ही ती देखील करायला तयार आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.